करूया सुरुवात। शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि यापूर्वी आपण तीन प्रकरणांची चर्चा केलेली आहे, त्याच्या नोट्स तुम्हाला दिलेले आहेत। आज आपण त्याच्या पुढील जे चौथं प्रकरण आहे, या प्रकरणाचं नाव जे आहे हे नाव आहे प्राथमिक आर्थिक क्रिया। हे जे आपलं चौथं प्रकरण आहे, हे चौथं प्रकरण आहे, याच्यामध्ये आपल्याला आर्थिक क्रिया म्हणजे काय, आर्थिक क्रियांचे जे प्रकार आहेत हे प्रकार कोणकोणते आहेत, याच्यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीयक आर्थिक क्रिया, तृतीयक आर्थिक क्रिया आणि चतुर्थक आर्थिक क्रिया। हे जे चार आर्थिक क्रियांचे प्रकार आहेत, या प्रकारापैकी जी पहिली आर्थिक क्रिया आहे ती म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय आणि या आर्थिक क्रियेमध्ये कोणकोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात किंवा त्यांचा समावेश होतो याची आपण आज चर्चा याच्यामध्ये करणार आहोत। यामध्ये सुरुवातीला प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे नक्की काय हे आपण सुरुवातीला या प्रस्तावनेमध्ये पाहणार आहोत। आता या प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीय आर्थिक क्रिया, तृतीय आर्थिक क्रिया आणि चतुर्थ आर्थिक क्रिया ह्या ज्या चार क्रिया आहेत, या मानव आपल्या ज्या काही आर्थिक गरजा आहेत किंवा ज्या काही प्राथमिक गरजा आहेत, या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यासाठी मानव काय करतो, विविध प्रकारचे जे व्यवसाय आहेत किंवा विविध प्रकारची जी काही कामं आहेत ही कामं करतो आणि त्याच्यातून मानव आपली अन्नाची जी काही गरज आहे ही गरज काय करतो, तो भागवत असतो। मग ह्या ज्या आर्थिक क्रिया आहेत, या आर्थिक क्रिया, काही आर्थिक क्रिया या पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात तर काही आर्थिक क्रिया या प्राथमिक आर्थिक क्रियेवरती अवलंबून असलेल्या आपल्याला आढळतात। कारण पूर्वीच्या काळामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये मानव काय होता, त्या काळामध्ये जे नैसर्गिक साधन संपत्ती, ती साधन संपत्ती मुबलक प्रमाणामध्ये होती, परंतु त्याच्या तुलनेमध्ये जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या मात्र कमी होती, त्यामुळं त्या कालखंडामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरती आपली अन्नाची गरज, वस्त्राची गरज, निवाऱ्याची गरज, हे ज्या काही आपल्या प्राथमिक गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी या निसर्गावरती म्हणजेच वनांच्यावरती तो अवलंबून होता। आणि मग या वनांच्या मध्ये असणारी फळं, कंदमुळं, त्या ठिकाणी असणारे विविध प्रकारचे प्राणी, त्यानंतर मासेमारी, अशा विविध प्रकारच्या गोष्टी काय करतो, तो करत होता। मग अशा पद्धतीनं मानव आपल्या प्राथमिक गरजा किंवा ज्या मूलभूत गरजा आहेत या गरजा पूर्ण करण्यासाठी जे विविध प्रकारचे काम करतो, जे विविध प्रकारचे व्यवसाय करतो, या व्यवसायांचा समावेश या आर्थिक क्रियांच्या मध्ये होतो। आणि मग या आर्थिक क्रियांचे जे प्रकार आहेत हे प्रकार वेगवेगळे पडतात, तुम्हाला मागे सांगितल्या पद्धतीनं। या ठिकाणी प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीयक आर्थिक क्रिया, तृतीयक आर्थिक क्रिया आणि चतुर्थक आर्थिक क्रिया। मग त्यापैकी जो पहिला भाग आहे तो आपण आज याच्यामध्ये चर्चा करणार आहोत। त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रिया। त्याची व्याख्या काय आहे प्राथमिक आर्थिक क्रियेची, तर तुम्हाला इथं दिलेली बघा व्याख्या पूर्णपणे। मानव ज्या आर्थिक क्रिया पूर्णपणे, मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात त्यांना प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतात। म्हणजे मानव जे व्यवसाय करतो आपल्या गरजा भागवण्यासाठी, ते व्यवसाय करत असताना त्याला पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून राहावं लागतं। जर निसर्गाचं चक्र जर व्यवस्थितपणे जर चालू असेल, मग वेळच्या वेळी पाऊस पडणं, त्यानंतर सूर्यप्रकाश असणं, हवेमध्ये असलेली आर्द्रता असणं, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, नैसर्गिक ज्या काही गोष्टी आहेत, हवामानाची जी विविध प्रकारचे अंग आहेत, या सर्व गोष्टी जर व्यवस्थितपणे त्याचं चक्र जर चालू राहिलं तर त्या ठिकाणी मानवाला आपली विविध प्रकारचे व्यवसाय करता येऊ शकतात। उदाहरणार्थ शेती व्यवसाय,
आता शेतीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे मोसम आपल्याला पाहायला मिळतात, किंवा अनेक प्रकारचे खरीप हंगाम असतो, रब्बी हंगाम असतो, काही ठिकाणी 12 महिने शेती केली जाते. मग या पिकांच्या वाढीसाठी, विकासासाठी जे काय हवामान योग्य पाहिजे, जे काही तापमान योग्य पाहिजे, जो पाऊस पाहिजे, हवेमध्ये असले आर्द्रता पाहिजे, जमिनीमध्ये असले सेंद्रिय पदार्थ पाहिजेत, या सगळ्या गोष्टी जर योग्य पद्धतीनं असतील तर काय होतं, त्या ठिकाणी त्या मानवाला आपल्या आर्थिक क्रिया किंवा गरजा किंवा शेती करणं हे सोयीचं होतं किंवा योग्य होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी हा जो व्यवसाय आहे पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे. मग तो यामध्ये अनेक जे व्यवसाय आहेत, यामध्ये शेती आहे, त्यानंतर लाकूडतोड आहे, वन संकलन आहे, मासेमारी आहे, शिकार आहे, असे जे काही व्यवसाय आहेत हे सगळे व्यवसाय हे निसर्गावरती अवलंबून असतात. जर निसर्गाचं चक्र जर व्यवस्थितपणे चालू राहिलं तर त्या ठिकाणी हे व्यवसाय व्यवस्थितपणे चालू राहतात. याच्यामध्ये खंड पडला किंवा याच्यामध्ये अनियमितता जर निर्माण झाली तर त्या ठिकाणी त्यापासून मिळणारी उत्पादनं किंवा लोकांच्या ज्या काही आर्थिक गरजा आहेत या गरजा काय होत नाहीत, भागू शकत नाहीत. आणि म्हणून पूर्णपणे हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय निसर्गावरती हा अवलंबून असतो. जसं द्वितीय व्यवसाय हा पूर्णपणे प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असतो. याच्यामध्ये कारखानदारी, त्या कारखानदारीमध्ये जर समजा आपण कारखान्यामध्ये लागणारा जो काही कच्चा माल आहे हा कच्चा माल शेतीतून, वनातून, पशुपासून किंवा खनिज भागातून उपलब्ध होत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, या प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून हा द्वितीय व्यवसाय आहे, त्याच्यावरती तृतीय व्यवसाय अवलंबून आहे, त्याच्यावरती चतुर्थ व्यवसाय अवलंबून आहे. ते अशा पद्धतीनं हे एकमेकावरती अवलंबून असे आढळतात. मात्र जो प्राथमिक व्यवसाय आहे पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतो. जर वेळच्या वेळी पाऊस पडला तरच शेती उत्पादन येऊ शकतं, वनांची वाढ होऊ शकते, जलाशयामध्ये पाणी निर्माण होऊ शकतं, जलाशयामध्ये विविध प्रकारच्या माशांची किंवा विविध प्रकारची जी काही जलचर त्यांची निर्मिती होऊ शकते, त्यांची मासेमारी करणं शक्य होऊ शकतं. हे अशा पद्धतीने या ठिकाणी या व्यवसायाचं जे स्वरूप आहे हे पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असलेलं आपल्याला आढळतं. तर लक्षात आली व्याख्या, मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात त्यांना प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतात. मग कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत, तर आता सांगितल्या पद्धतीने शेती आहे, त्यानंतर शिकार आहे, लाकूडतोड आहे, वनसंकलन आहे, त्यानंतर खनिज उत्पादन आहे. हे जे काही सगळे व्यवसाय आहेत हे पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असलेले आपणाला आढळतात. दुसरी व्याख्या आपल्याला सांगते विद्यार्थी मित्रो, मनुष्य आपला उदरनिर्वाह करण्यासाठी निसर्गता उपलब्ध असलेल्या घटकाचा वापर करून जे विविध प्रकारचे व्यवसाय करतो त्यास प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतात. आता ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे, योग्य प्रकारचं हवामान आहे, तिथे लोक काय करतात, त्या ठिकाणच्या जमिनीचा वापर करून शेती करून आपली उपजीविका भागवत असतात. ज्या ठिकाणी जलाशय आहे त्या ठिकाणी ते जलाशयाचा वापर करून त्या ठिकाणी मासेमारी करून आपल्या उपजीविका भागवत असतात. जिथं जंगल आहे त्या ठिकाणी जंगलामधील असणाऱ्या प्राण्यांची शिकार करणं किंवा जंगली उत्पादने मिळवणं, वनसंकलन करणं, यामध्ये फळं असतील, कंदमुळं असतील, विविध प्रकारचे झाडांचे अवशेष असतील, औषधी घटक असतील, पानं, फुलं, फळं, झाडांची साल, असे जे काही व्यवसाय आहेत हे व्यवसाय जर जंगली भागामध्ये जंगल जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी ते करू शकतात. म्हणजे त्या त्या प्रदेशात किंवा ज्या ठिकाणी खनिज संपत्ती साठे त्या खनिज संपत्तीच्या भागातील असलेल्या खनिजांचं उत्पादन करणं, उत्खनन करणं, त्याचं शुद्धीकरण करणं, असे व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी निसर्गता जे उपलब्ध असणारे घटक आहेत हे घटक भूतलावरती सर्वत्र सारखे नाहीत. आणि मग ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या घटकांचं वितरण नैसर्गिकरित्या निसर्गनिर्मित अशा पद्धतीनं झालेलं आहे अशा प्रदेशातील त्या घटकांचा वापर करून मानव काय करतो, आपल्या आर्थिक गरजा या पूर्ण करत असतो. आणि अशा पद्धतीनं त्या व्यवसायांना या ठिकाणी प्राथमिक आर्थिक व्यवसाय असं संबोधलं जातं. लक्षात आलं विद्यार्थी मित्रो, प्राथमिक व्यवसायाची व्याख्या लक्षात आली का, प्राथमिक व्यवसायाची व्याख्या लक्षात आली का, प्राथमिक व्यवसाय कशाला म्हणायचं, तर जे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. या नैसर्गिक चक्रामध्ये जर समजा बदल झाला तर त्याचा परिणाम हा प्राथमिक व्यवसायावरती होतो. एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर शेती उत्पादन येत नाही, जंगल नामशेष होऊ शकतात किंवा जंगलाचं प्रमाण कमी होऊ शकतं, पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, मासेमारी करता येत नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी जे व्यवसाय आहेत प्राथमिक हे पूर्णपणे निसर्गाच्या चक्रावरती अवलंबून असले आढळतात. आणि त्या घटकांचा वापर करून मानव आपली उपजीविका, आपल्या गरजा या काय करत असतो, भागवत असतो. लक्षात आलं, लक्षात आलं का सर्वांच्या, लक्षात आलं का? तर या पद्धतीनं प्राथमिक व्यवसायाची आपल्याला व्याख्या सांगता येऊ शकेल. आता या व्यवसायाची काही वैशिष्ट्य आहेत पहा.
कोणकोणती वैशिष्ट्य आहेत, तर ते आपण क्रमाने एक 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 वैशिष्ट्य आपण चर्चा करूया. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकेल की हे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात. तुम्हाला आताच मी सांगितलं की प्राथमिक व्यवसाय हे पूर्णपणे निसर्गाच्या चक्रावरती अवलंबून असे आढळतात. निसर्ग जिथं ज्या वर्षी ज्या पद्धतीने असेल, पाऊस कसा पडतो, तापमान कसं आहे, चक्रीवादळ होतात का, वारे किती वेगाने वाहतात, म्हणजे हे जे काही नैसर्गिक जे काही घटक आहेत किंवा त्या ठिकाणची प्राकृतिक रचना कशी आहे, मृदा संपत्ती कशी आहे, जलसंपत्ती कशी आहे, हे नैसर्गिक घटक आहेत, हे निसर्गनिर्मित घटक आहेत. ज्या घटकांची निर्मिती ही निसर्गता झालेली आहे. आता उदाहरणार्थ मृदा ही मानवाने निर्माण केली का नाही, नैसर्गिकरित्या ती निर्माण होत असते. हवा, सूर्यप्रकाश, पाणी हे सगळे घटक असे निसर्ग निर्मित आहेत. आणि मग या सगळ्या निसर्गनिर्मित घटकांचं अस्तित्व कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने आहे यानुसार काय होतं, त्या ठिकाणी त्या व्यवसायांची प्रगती किंवा विकास हा होत असलेला आपणाला आढळतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे सगळे घटक आहेत हे पूर्णतः निसर्गावरती अवलंबून असलेले आपणाला आढळतात. विद्यार्थी मित्र लक्षात आलं, प्राथमिक व्यवसाय पूर्णतः हे निसर्गावरती अवलंबून असलेले व्यवसाय आहेत. लक्षात आलं मुद्दा, मुद्दा लक्षात आला का सर्वांच्या? दुसरा मुद्दा आहे, दुसरं वैशिष्ट्य सांगता येऊ शकेल की या व्यवसायामध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या गुंतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जे व्यवसाय आतापर्यंत पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे, यामध्ये शेती आहे, खाणकाम आहे, लाकूडतोड आहे, शिकार आहे, वनसंकलन आहे, मासेमारी आहे, हे जे सगळे व्यवसाय आहेत या वेगवेगळ्या व्यवसायांच्या मध्ये जगामधील जे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थक हे जे तीन व्यवसाय आहेत, या तीन व्यवसायापेक्षा सर्वाधिक लोकसंख्या या प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आढळते. आणि या व्यवसायातून उत्पन्न जे आहे हे उत्पन्न हे मानव आपल्या उपजीविकेसाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी, आपली वस्त्राची किंवा निवाऱ्याची जी काही गरज आहे ही गरज भागवण्यासाठी हे व्यवसाय करत असलेला आपणाला आढळतो. लक्षात आलं, हा व्यवसाय कशासाठी करतो मोठ्या प्रमाणामध्ये? तर उदरनिर्वाहासाठी. मानव आपल्या स्वतःची जी अन्नाची गरज आहे ही अन्नाची गरज भागविण्यासाठी हे व्यवसाय केले जातात. आणि त्याच्यामुळं प्रत्येक भागामध्ये लोक हा व्यवसाय जिथं त्या पद्धतीनं ज्या परिस्थिती उपलब्ध आहे, जे नैसर्गिक घटक उपलब्ध आहे, म्हणजे जिथं पाणी असेल तिथं मासेमारी, जिथं जमीन असेल तिथं शेती व्यवसाय, जिथं जंगल असेल तिथं लाकूडतोड, शिकार, वनसंकलन, जिथं खनिज संपत्ती साठे तिथं खनिज संपत्तीचे उत्पादन किंवा उत्खनन, म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या नैसर्गिक घटकांचं वितरण झालेलं आहे त्या त्या प्रदेशामध्ये काय होतं, या व्यवसायामध्ये लोक गुंतलेले असतात. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रामध्ये, जगातलं असं एकही राष्ट्र नाही की त्या राष्ट्रामध्ये हा व्यवसाय केला जाऊ शकत नाही. कदाचित एखादा चतुर्थक व्यवसाय, एखादा तृतीयक व्यवसाय हा एखाद्या राष्ट्रामध्ये केला जात नसेल, परंतु प्राथमिक व्यवसाय मात्र प्रत्येक राष्ट्रामध्ये, प्रत्येक विभागामध्ये हा केला जाणारा व्यवसाय आहे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या व्यवसायामध्ये कोणत्या लोकांची जी संख्या आहे ही संख्या आपल्याला काय आढळते, जास्त प्रमाणामध्ये या व्यवसायामध्ये गुंतलेली आढळते. लक्षात आलं विद्यार्थी मित्र, हा दुसरा मुद्दा, जगातील सर्वाधिक लोकसंख्या या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये, शिकार, लाकूडतोड, वनसंकलन असेल, शेती असेल, मासेमारी असेल, खनिज उत्पादन असेल, हे जे सगळे व्यवसाय आहेत या विविध व्यवसायांच्या मध्ये ही लोकसंख्या गुंतलेली आढळते. लक्षात आलं, तिसरा मुद्दा पहा, तिसरं विषय आपण सांगता येऊ शकेल, निसर्गातील साधन संपत्तीचा जसाच्या तसा वापर या व्यवसायामध्ये केला जातो. जसं समजा उदाहरणार्थ टोमॅटो सॉस आहे, हे टोमॅटो सॉस कसं उत्पादन द्वितीय श्रेणीच्या व्यवसायातून उत्पादित होत असतं. म्हणजे प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये उत्पादित झालेलं जे टोमॅटो आहे हे टोमॅटो उद्योगामध्ये जातं, त्याच्यावरती विविध प्रकारची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून टिकाऊ उत्पादन तयार करून त्या ठिकाणी ते उत्पादन आपण आपल्या वापरामध्ये आणत असतो किंवा घेत असतो. म्हणजे याच्यावरती प्रक्रिया करून ती नंतर आपण आपल्या आहारामध्ये वापरत असतो. तसं या व्यवसायामध्ये जी उत्पादित होणारी उत्पादन आहेत त्या उत्पादनांचा मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी, मग ते अन्नाचे असेल, वस्त्राचे असेल किंवा निवाऱ्याचे असेल, या गरजा पूर्ण करण्यासाठी जसाच्या तसा आहे त्या अवस्थेमध्ये काय करतो तो वापर हा करत असतो. उदाहरणार्थ शेतीतून धान्य उत्पादन केलं, मग त्या धान्याचा वापर काय करतो तो आपल्या अन्नाची गरज भागवण्यासाठी तो करत असतो. जो झाडांचा पालापाचोळा आहे, फांदे आहेत, लाकूड आहे, याचा वापर आपल्या निवाऱ्यासाठी तो करत असतो. म्हणजे या पद्धतीनं मानव या व्यवसायातून उत्पादित होणारी जी उत्पादन आहेत त्या उत्पादनावरती कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता
त्याचा वापर आपल्या आहारामध्ये जसाच्या तसा केलेला आपणाला आढळतो. लक्षात आलं? तर निसर्गातील साधन संपत्तीचा म्हणजे जी जी जिथं जिथं जी साधन संपत्ती आहे, मृदा असेल तर तिथं शेती, खनिज असेल तर तिथं खनिजांचा उपयोग, किंवा जलाशय असेल तर तिथं मासेमारी, याशिवाय तुमचं जिथं जंगल आहे त्या ठिकाणी जी जंगली फळं असतील, फळं कंदमुळ असतील, त्यानंतर त्या ठिकाणचे असले प्राणी असतील, यांचा जो वापर आहे तो वापर आपल्या उपजीविकेसाठी, आपल्या अन्नाच्या गरजेसाठी तो आहे त्या अवस्थेमध्ये करतो. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची प्रक्रिया तो काय करत नाही, करत नाही. लक्षात आलं? तर अशा रीतीने या ठिकाणी या व्यवसायातील उत्पादनांचा वापर हा मानव जसाच्या तसा आहे त्या अवस्थेमध्ये करून तो आपली उपजीविका ही भागवत असतो. लक्षात आलं? चौथा मग आपलं वैशिष्ट्य सांगते आवश्यक आहे. या व्यवसायाचं प्रमाण जे आहे हे प्रमाण ग्रामीण भागामध्ये जास्त असलेलं आढळत. आता जे नैसर्गिक साधन संपत्तीचं जे वितरण आहे हे वितरण बहुधा ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये मोकळी जागा असल्यामुळे त्या परिश्रमी झालेलं आपल्याला आढळतं. आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये काय होतं, तर जे द्वितीयक व्यवसाय आहेत, तृतीयक व्यवसाय आहेत, चतुर्थक व्यवसाय आहेत, हे व्यवसाय शहरी भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतात. आता कारखाने पहा, या प्राथमिक श्रेणीच्या उत्पादन व्यवसायातून उत्पादित होणारी उत्पादन आहेत. उदाहरणार्थ साखर कारखाना हा बहुधा शहरी भागाच्या जवळपासच असतो, किंवा जे अन्य उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय झाले असतात, वितरित झालेले असतात. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या व्यवसायाचं जे वितरण आहे हे वितरण शहरी भागापेक्षा हे ग्रामीण भागामध्ये हे अधिक प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला आढळतं. कारण ग्रामीण भागामध्ये असलेल्या उपलब्ध साधन संपत्तीचा वापर हा मानव काय करतो, आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी करत असल्यामुळं त्या त्या प्रदेशामध्ये, त्या त्या भागामध्ये जी जी साधन संपत्ती आहे ती साधन संपत्ती आपल्या उपजीविकेसाठी, आपल्या गरजेसाठी तो वापरात आणतो. आणि त्यामुळं या व्यवसायांचं प्रमाण हे जास्त असतं. शहरी भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वनसंपत्ती आढळत नाही, खनिज संपत्ती आढळत नाही, उपलब्ध चांगली जमीन आपल्याला आढळत नाही. ते अशा रीतीने या ठिकाणी मात्र यांचं वितरण कुठे झालेलं असतं, तर ग्रामीण भागामध्ये. मग या ग्रामीण भागातील असणाऱ्या या उपलब्ध साधन संपत्तीचा वापर काय करतो मानव हा करत असतो. आणि त्याच्यामुळं त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजेच ग्रामीण भागामध्ये, हे शेती व्यवसाय असेल, मासेमारी व्यवसाय असेल, लाकूड तोड असेल, शिकार असेल, वनसंकलन असेल, खनिज उत्पादन असेल, उत्खनन असेल, हे जे व्यवसाय हे मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात. तर आपण एकच सांगता येऊ शकेल की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये या प्राथमिक व्यवसाय करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असले आढळतं. उदाहरण, साधे एक उदाहरण की आपलंच कोणतं, तर शेती व्यवसाय. आता शेती व्यवसाय शहरी भागामध्ये जास्त होतो का, नाही. शेती व्यवसाय खेड्यापाड्यामध्ये आपला जास्त प्रमाणामध्ये आढळतो किंवा ग्रामीण भागामध्ये जास्त आढळतो. तसंच जे अन्य व्यवसाय आहेत हे सुद्धा या ग्रामीण भागामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात आलं? तिसरा मुद्दा लक्षात आला का, हा मुद्दा लक्षात आला का सर्वांच्या, तिसरा मुद्दा लक्षात आला का, चौथा मुद्दा लक्षात आला का, बोला पटपट. पाचवा मुद्दा आहे पहा, पाचवा गोष्ट आपण सांगते येऊ शकेल की या व्यवसायामध्ये मानवी श्रमाचा वापर जास्त केला जातो. आता शेतीमध्ये आपण पाहतो शेतीची मशागत करणे, त्यामध्ये बी बियाण्यांची पेरणी करणे, त्यानंतर त्याला पाणी पुरवठा करणे, त्याची खुरपणी करणे, त्याची कापणी करणे, त्याची मळणी करणे, अशा अनेक प्रकारची जी काही कामं आहेत ही कामं मानवी श्रमानंच मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आपल्याला आढळतात. किंवा खनिज उत्पादन असेल, जंगलामधील असलेली लाकूड तोड असेल, त्याचबरोबर जंगलामध्ये असायची काही वनसंकलन आहेत, फळं असतील, कंदमुळ असतील, विविध प्रकारचे घटक असतील, तर ज्या काही जंगली गोष्टी आहेत व या गोष्टींचं संकलन करणारे जे काही व्यवसाय आहेत हे आपल्या मानवी श्रमाच्या माध्यमातून त्यांचं संकलन करत असलेले आपण आढळतात. तर अशा रीतीने या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये जे ज्या प्रदेशामध्ये जे व्यवसाय केले जातात ते व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरापेक्षा, बघा, आधुनिक जी काही यंत्रसामग्री आहे, जी काही साधन आहेत, या साधनांच्या पेक्षा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मानवी श्रमांचाच वापर हा काय केला जातो. आणि तो वापर केला जात असल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी कमी होतो. कारण या पश्चिम उत्पन्नाचा वाटा कमी असतो. या व्यवसाय करणाऱ्या लोकांच्याकडे जास्त भांडवल आहे, तंत्रज्ञान आहे, शिक्षण आहे,
हे ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींचा अभाव असतो, त्यामुळे जास्तीत जास्त लोक मानवी श्रमाचा वापर करून त्या ठिकाणी या व्यवसायामधून उत्पादन जे आहेत ही उत्पादन घेत असलेली आपणाला आढळतात. लक्षात आला मुद्दा. बाकीच्या इतर व्यवसाय द्वितीय व्यवसाय असतील, तृतीय व्यवसाय असतील किंवा चतुर्थ व्यवसाय असतील. आता उदाहरणार्थ द्वितीय व्यवसाय, आता या द्वितीय व्यवसायामध्ये काय होतं, मानवी श्रमापेक्षा या ठिकाणी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर हा जास्त केला जातो. आता कारखान्यामध्ये ऊसाचं गाळप करणे, आता ऊसाची तोड करण्यासाठी जे लागणारे मजूर आहेत हे मजूर शेकडो मजूर असतात, परंतु त्या शेकडो मजुरांनी तो तोडलेला ऊस आहे त्या ऊसाचं गाळप करून त्या ठिकाणी त्याच्यापासून साखर निर्मिती करणारे अत्यंत कमी लोक असतात. कारण या ठिकाणी हे लोक यंत्राचा वापर करून, तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी काय करतात, त्या ऊसाचं गाळप करून साखरेची निर्मिती करत असलेले आपल्याला आढळतात. तसं या प्राथमिक व्यवसायामध्ये शेतीमध्ये, वनसंकलनामध्ये, लाकूड तोडीमध्ये, शिकारीमध्ये, मासेमारीमध्ये या ठिकाणी फारशा प्रमाणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, आधुनिक साधनांचा वापर न करता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मानवी श्रमांचाच वापर याच्यामध्ये जास्त केलेला आढळतो. सहा वर्षा प्रसंगता येऊ शकेल. पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय केला जातो. आता उदाहरणार्थ शेती व्यवसायच घ्या. यापूर्वीचे आपले जे पूर्वज आहेत, आपले आजोबा असतील, पंजोबा असतील किंवा आपले पूर्वीचे जे काही सगळे वंशज असतील, तर ते वंशज शेती करत होते. मग तशाच पद्धतीनं जे येणारे जे काही घटक आहेत, मग आपले आजोबा असतील, पंजोबा असतील, आपले वडील असतील, पुन्हा आपल्या वडिलांनंतर आणखी आपलं आपण असो, म्हणजे हे जे व्यवसाय आहेत, हे व्यवसाय करत असताना ते परंपरागत पद्धतीनं ते चालत आलेले असतात. आणि ज्या पद्धतीनं ते व्यवसाय लोक शेती करत होते, शेतीची पेरणी असेल, कापणी असेल किंवा लागवड असेल, म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी काय करतात, या पारंपरिक पद्धतीनं हे करतात. याच्यामध्ये फारशा प्रमाणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत. आता उदाहरणार्थ शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी, उत्पादन अधिक निघण्यासाठी काय करतात लोक, पूर्वीच्या काळामध्ये फारशा प्रमाणामध्ये भांडवल नव्हतं, खतं नव्हती, रासायनिक खतं, मग लोक काय करायची तर एखाद्या जमिनीमध्ये वर्षानुवर्षे पीक न घेता ती जमीन एका ठराविक काळासाठी, एक वर्षासाठी, एका हंगामासाठी काय करायची, लोक पडीत ठेवायची, त्या शेतीमध्ये उत्पादन घेतच नव्हती. म्हणजे असं केल्यामुळे काय होतं, तर त्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांची प्रमाण किंवा सेंद्रिय घटक प्रमाण काय होतं त्यामध्ये वाढतं, त्याची उत्पादकता वाढते. किंवा त्या शेतामध्ये, एका शेतामध्ये आपण काय करतो, आलटून पालटून, आदलून बदलून काय करतो, पिकांची उत्पादनं ही घेत असतो. तर अशा रीतीने या ठिकाणी उत्पादकता वाढण्यासाठी पारंपरिक पद्धतींचाच वापर केला जातो. किंवा शिकारीमध्ये पहा, विविध प्रकारचे जे काही बाण असतील किंवा विविध प्रकारच्या घटकांचा वापर पारंपरिक पद्धतीने यामध्ये केला जातो. अशा रीतीनं या व्यवसाय करत असताना जे परंपरा चालत आलेल्या ज्या पद्धती आहेत त्या व्यवसाय करण्याच्या, त्या पद्धतीमध्ये फारशा प्रमाणामध्ये बदल न करता पूर्वीपासून जसा व्यवसाय केला जातो तशाच पद्धतीनं या व्यवसायाचं, हा व्यवसाय हा अलीकडच्या काळामध्ये सुद्धा केला गेलेला आपणाला आढळतो. लक्षात आलं. तर पारंपरिक पद्धत जी आहे, या पारंपरिक पद्धतीचा वापर या व्यवसायामध्ये केलेला आपणाला आढळतो. सातवं आपण उदाहरण सांगता येऊ शकेल किंवा वशिष्ट सांगता येऊ शकेल, नैसर्गिक साधन संपत्तीवरती पूर्णपणे हे व्यवसाय अवलंबून असतात. आता इथं आपण पाहिलं निसर्गावरती. आता ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, कोणकोणती नैसर्गिक साधन संपत्ती आहे, मृदा संपत्ती आहे, जलसंपत्ती आहे, त्यानंतर वनसंपत्ती आहे, बरोबर आहे का. हे जी संपत्ती आहे किंवा खनिज संपत्ती आहे, ही संपत्ती आहे सगळी, ही निसर्ग निर्मित आहे, ही कुठलीही संपत्ती मानवाने निर्माण केलेली नाही. नैसर्गिक घडामोडीतून, नैसर्गिक उलटापालटीतून जी काही उत्थापन भूभागावरती होत असतात, ज्या काही घडामोडी होत असतात, यांच्या माध्यमातून या संपत्तीची निर्मिती ही होत असते. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ह्या व्यवसायाचं जे प्रमाण आहे किंवा जे वितरण आहे, हे वितरण पूर्णपणे नैसर्गिक साधन संपत्तीवरती अवलंबून असलेलं आढळतं. जिथं ज्या प्रकारची साधन संपत्ती आहे तिथं त्या प्रकारचा व्यवसाय केला जातो. जंगल भाग जिथं जास्त आहे तिथं वनसंकलन असेल, लाकूड तोड असेल, असे जे काही व्यवसाय आहेत हे व्यवसाय केले जातात. जिथं मोठ्या प्रमाणामध्ये जलसंपत्ती आहे त्या ठिकाणी मासेमारी केली जाते, वाहतूक केली जाते. त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारची जमीन आहे त्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो. ज्या ठिकाणी खनिज संपत्ती आहे त्या ठिकाणी खनिजावरती आधारित अशा पद्धतीने खनिजाचं उत्पादन किंवा उत्खनन करणारे व्यवसाय हे केले जातात. तर अशा पद्धतीनं नैसर्गिक साधन संपत्ती ज्या प्रदेशामध्ये ज्या प्रकारची उपलब्ध आहे त्या प्रकारच्या व्यवसायांचं वितरण हे त्या त्या भागामध्ये झालेलं आपल्याला आढळतं. आणि पूर्णतः हे व्यवसाय नैसर्गिक साधन संपत्तीवरती लोक आहेत. जर ही संपत्ती नष्ट झाली, कमी झाली,
तर व्यवसायातून उत्पन्नाचा वाटा सुद्धा कमी होतो, व्यवसायाचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस हे कमी होतात. आता उदाहरण समजा आपण पाहिलं वनसंपत्तीमधून जे काही किंवा जंगली भागामध्ये जे केले जाणारे व्यवसाय शिकार आहे, मासे शिकार आहे, लाकूडतोड आहे, वनसंकलन आहे, यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेलं आहे. का? तर जंगलांचा ऱ्हास होत चाललेला आहे, जंगलाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, त्याच्यामुळं हे व्यवसाय सुद्धा काळाच्या ओघामध्ये यांचं प्रमाण सुद्धा कमी कमी होत गेलेलं आपल्याला आढळतं. तर अशा पद्धतीने नैसर्गिक साधन संपत्तीवरती व्यवसाय पूर्णपणे अवलंबून असतात. आठ वैशिष्ट्य आपल्याला सांगते आवश्यक आहे. या व्यवसायावर इतर व्यवसाय अवलंबून असतात. मग अशी जसं उदाहरण सांगितलं मी की शेती व्यवसायातून उत्पादित होणारा समजा ऊस असेल, कापूस असेल, त्यानंतर ताग असेल, या पद्धती किंवा तुमच्या विविध प्रकारची फळ फळवळ असतील, टोमॅटो असेल, आंबा असेल, काजू असेल, ही जी काही विविध प्रकारची शेतीतून उत्पादित होणारी जी उत्पादन आहे, या उत्पादनावरती प्रक्रिया करणारे जे काही उद्योग आहे, आता ऊसापासून साखर निर्मिती करणारे, कापसापासून कापड निर्मिती करणारे, टोमॅटोपासून टोमॅटो सॉस निर्माण करणारे, असे जे काही व्यवसाय उद्योग आहेत, हे जे उद्योग आहेत, हे उद्योग या शेती व्यवसायावरती किंवा या प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असतात. जर हे प्राथमिक व्यवसाय नामशेष झाले किंवा यांचं प्रमाण कमी झालं तर त्या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा उपलब्ध होत नाही आणि म्हणून त्यांचं सुद्धा अस्तित्व हे धोक्यात येऊ शकतं. तर उदाहरणार्थ उद्या समजा आपलं ऊसाचं उत्पादन कमी झालं, ऊस उत्पादन झालंच नाही, साखर कारखाने चालतील का? नाही चालणार. कशा लगा? म्हणजे पूर्णपणे हे द्वितीयक व्यवसाय जे आहेत, हे द्वितीयक व्यवसाय म्हणजेच कारखानदारी, कोणताही उद्योग असेल, कोणताही कारखाना असेल, हा काय होतो म्हणजे या शेतीवरती, वनावरती, खनिजावरती आधारित जे असणारे काही उद्योग आहेत ते सगळेच्या सगळे उद्योग काय होतील? बंद पडतील. म्हणजे प्राथमिक व्यवसायाच्या अस्तित्वावरच या द्वितीयक व्यवसायांचं अस्तित्व अवलंबून असलेलं आपणाला आढळतं आणि त्याच्यावरती तृतीयक व्यवसायाचं अस्तित्व, त्याच्यावरती चतुर्थक व्यवसायाचं अस्तित्व हे अवलंबून असलेलं आपणाला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं बहुतांशी बरेचसे व्यवसाय हे या प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असतात. लक्षात आलं? लक्षात आलं का? पुढचा मुद्दा आहे उत्पन्नाचा वाटा कमी. आता या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आहे हे उत्पन्न इतर व्यवसायाच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणामध्ये मिळतं. कारखान्यामध्ये काम करणारा कामगार आणि शेतामध्ये काम करणारा कामगार यांच्या उत्पन्नाचा वाटा वेगवेगळा आहे. कशात येते का? शिवाय शेतीतून मिळणारं उत्पन्न आणि उद्योगातून मिळणारं उत्पन्न यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा तफावत आहे. तर समजा टोमॅटो समजा उदाहरण आपण घेतलं, 1 किलो टोमॅटोची किंमत समजा 20 रुपये असेल किंवा 30 रुपये असेल, तर त्या टोमॅटोपासून जे तयार केलेलं सॉस आहे त्या सॉसची 100 ग्रॅम टोमॅटो सॉसची किंमत ही 20 पेक्षा निश्चितपणानं जास्त असलेली आपल्याला आढळते. ऊसाची किंमत, साखरेची किंमत, कापसाची किंमत, कापडाची किंमत याच्यामध्ये तफावत आहे. म्हणून या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून जो मिळणारा उत्पन्नाचा वाटा आहे हा वाटा अन्य व्यवसायांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणामध्ये प्राप्त होतो. त्यानंतर 10 वर्षापासून सांगता येऊ शकेल की नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होतो. समजा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला, जमीन वाहून गेली, दुष्काळ पडला, चक्रीवादळ आलं, असे जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत या नैसर्गिक आपत्तीमध्ये या व्यवसायाचं जे असलं नुकसान आहे हे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं. आता जर तुम्ही परवाची परिस्थिती पाहिली सांगली जिल्ह्यातली, कोल्हापूर जिल्ह्यातली, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतातील जी काही पिकं आहेत ती पिकं काय झाली, ती पाण्याखाली गेली होती, काही पिकं वाहून गेली, काही जमिनी वाहून गेल्या, पिकं वाहून गेली, त्यामुळं याचा परिणाम कोणावर झाला तर त्या प्रदेशामध्ये असं जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या वरती, त्यांच्या उत्पन्नावरती, त्यांच्या व्यवसायावरती झालेला आपण आढळतो. तर अशा पद्धतीनं या नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम हा या व्यवसायावरती हा होत असतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगता येऊ शकेल की अलीकडे या व्यवसायामध्ये जे गुंतलेले लोक आहेत या लोकांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण म्हणजे लोकसंख्येचं जे प्रमाण आहे हे लोकसंख्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. परंतु त्याच्या तुलनेमध्ये जे काही व्यावसायिक आहेत किंवा जे काही साधन संपत्ती आहे त्याच्यामध्ये मात्र वाढ होत नाही. शेतजमीन फारशी वाढलेली नाही. जेवढी लोकसंख्या वाढली तेवढी शेतजमीन वाढली का? तेवढी वन वाढली का? तेवढी जलाशय वाढले का? नाही वाढली. म्हणजे अशा पद्धतीनं साधन संपत्तीची वाढ ही ज्या प्रमाणामध्ये होते त्यापेक्षा कित्येक पटीनं अधिक लोकसंख्येमध्ये वाढ होते. लोकांच्या गरजा वाढतात आणि मग या गरजा पूर्ण करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये या व्यवसायामध्ये सुद्धा काय केलेलं आहे,
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. जसं आपण शेती करतो, आता पूर्वीपासून आपण शेती पारंपरिक पद्धतीने करतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये ही शेती आपण आधुनिक पद्धतीचा वापर करून शेतामध्ये रासायनिक खतं घालतो, त्यानंतर पिकांची लागवड करतो, वापा पद्धती करतो, ठिबक सिंचन करतो, तुषार सिंचन करतो, त्यानंतर कंपोस्ट खताऐवजी आपण सेंद्रिय खताचा वापर करतो. अशा पद्धतीनं किंवा एका शेताबरोबर एका पिकावर आपण अनेक प्रकारची पिकं ही घेत असतो. हे कशासाठी काय घेतो आपण, तर कमीत कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं आणि अनेक लोकांची अन्नाची गरज भागावी या हेतून आपण या आधुनिक पद्धतींचा वापर आपण आज रोजी शेतामध्ये करतोय. आणि आपण पूर्वीच्या पारंपरिक क्षेत्रातून जेवढं उत्पन्न घेत होतं त्याच्यापेक्षा थोडस उत्पन्न जास्त आपण हे काढू शकतोय. तर अशा रीतीने या ठिकाणी या शेती व्यवसायातून अलीकडच्या काळामध्ये या पारंपरिक पद्धतीऐवजी काही प्रमाणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा हा व्यवसाय केलेले आपणाला आढळतात. लक्षात आलं तर अशा पद्धतीने आपल्याची वैशिष्ट्ये ही सांगता येऊ शकतील. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रमुख व्यवसाय. आता हे कोणकोणते व्यवसाय आहेत, तर प्राथमिक व्यवसाय आपण जे पाहतोय त्यामध्ये पहिला व्यवसाय आहे तो म्हणजे शिकार. आता मी मागाशी सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती आणि वनसंपत्ती मुबलक प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वनसंपत्ती होती. 85% क्षेत्रावरती वनांचं अस्तित्व होतं. मग त्या काळामध्ये लोकांना आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी या ठिकाणी जंगली भागामध्ये फळं खात होती, कंदमुळं खात होती आणि त्याबरोबरच शिकार करून त्या प्राण्यापासून आपली अन्नाची गरज पूर्ण करण्याचं काम हे त्या काळामध्ये लोक करत होती. परंतु काळाच्या युगामध्ये वनांचं प्रमाण कमी झालं, शिकारीचं प्रमाण वाढल्यामुळे त्या ठिकाणी जे प्राणी आहेत हे प्राण्यांचे प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी हे प्रमाण कमी कमी होत गेलं आपण आढळतं. तर हा जो शिकार हा व्यवसाय आहे हा केवळ आणि केवळ अन्नाची गरज भागवणे जंगली भागामध्ये आदिवासी ज्या जमाती आहेत या आदिवासी जमाती काय करतात, या जंगली भागामध्ये असलेले जे प्राणी आहेत या प्राण्यांची शिकार करून त्याचा मांसाचा वापर हा आपल्या अन्नासाठी करतात. त्याचबरोबर त्याचे कातळी जे आहे त्या कातळीचा वापर आपल्या वस्त्रासाठी करत असलेले आपल्याला आढळत असतात. तर अशा पद्धतीनं आपली प्राथमिक गरज अन्न वस्त्र याची जी काय गरज आहे ही गरज भागवण्यासाठी लोक या शिकारीचा व्यवसाय हे करत असलेले आपल्याला आढळतात. आता याबरोबरच ही जी शिकार आहे हे पहा, या ठिकाणी चित्र दाखवले बघा, या ठिकाणी लोक प्राचीन काळामध्ये हे ज्या आदिवासी जमाती आहेत या आदिवासी जमाती आजही काही प्रमाणामध्ये शिकार करतात. पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं जंगली भागामध्ये प्राण्यांची शिकार भालेच्या साह्यानं किंवा अन्य जी काही साधने त्या साधने साह्याने ते करून आपली अन्नाची गरज ते काय करत होते भागवत असलेले आपल्याला आढळतात. त्यानंतर याचा जो काय परिणाम आहे हा परिणाम काय झालेला आहे, तर या दिवसेंदिवस वाढत्या शिकारीमुळे जे जंगली भागामध्ये आढळणारे जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या ज्या जाती आहेत या जाती नामशे झालेल्या आढळतात, कमी कमी होत गेल्या आढळतात. कारण सतत शिकार झाल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं, ते प्राणी संपुष्टात येऊ लागले. काही प्राण्यांच्या तर जाती पूर्णपणे नामशे झालेल्या आपण आढळतात. आज जर आपण पाहिलं तर वाघ असेल, सिंह असेल, चित्ता असेल यांची संख्या अगदी हाताच्या बोटावरती मोजणी इतपत शिल्लक फक्त राहिलेली आहे. लक्षात ठेवा, अशा किंवा हरणांचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जंगली भागामध्ये जे काही प्राणी आहेत या प्राण्यांच्या ज्या जाती आहेत या जाती आज रोजी आपण फक्त चित्रामध्येच पाहू शकतोय. त्या जाती आपल्या या पृथ्वीतलावरती पाहायला कुठंही मिळत नाही. तर त्या जाती पूर्णपणे या भूतलावरून नष्ट झालेल्या आपल्याला आढळतात. कशामुळं, तर शिकारींचं प्रमाण हे वाढल्यामुळं. मग यासाठी काय केलेलं आहे, तर या ठिकाणच्या विविध प्रकारच्या उपाययोजना आहेत. त्या उपाययोजना केल्या आहेत, काय केल्या आहेत, तर कायद्यानं बंदी घातलेली आहे. म्हणजे शिकार करणं हे आज रोजी आपण कायद्यानं बंदी घातलेली. लक्षात घ्या, जो 1972 साली जो कायदा आला कुठला, वन्यजीव संरक्षण अधिनियम किंवा कायदा, तर या कायद्यानं कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारच्या प्राण्याची शिकार करता येणार नाही अशा प्रकारचा काय झालेला कायदा आलेला आहे. आणि त्यामुळं जी त्या काळामध्ये जे राष्ट्रीय उद्यान होती, 5 राष्ट्रीय उद्यान होती आपल्या भारतामध्ये, ती या कायद्यामुळे काय झालं, आज रोजी आपल्या भारतामध्ये जवळपास 101 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि त्याच्यामध्ये या प्राण्यांना ठेवून त्या प्राण्यांचं संरक्षण हे केलं गेलेलं आपल्याला आढळतं. लक्षात आलं, तर अशा पद्धतीने या ठिकाणी या कायद्या वन्यजीव कायदा जो कायदा आहे या कायद्यामुळं काय झालंय, प्राण्यांची शिकार करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत झालंय. यामुळं जर कोणी शिकार केला सापडला तर त्याला कायद्यानं शिक्षा आणि दंड ही केली. तुम्हाला उदाहरण माहित असेल सलमान खानचं, एका हरणाची शिकार केल्यामुळे त्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा आणि दंड झालेला होता. तर या पद्धतीनं याच्यावरती आपल्या उपाययोजना सांगता येऊ शकेल. मग अशा प्रकारची जी शिकार आहे कुठे कुठे केली जाते,
तर दक्षिण आफ्रिका खंडामध्ये जे कलहरी वाळवंट आहे, या कलहरी वाळवंटामध्ये जी बुशमेन नावाची जी आदिवासी जमात आहे, ही आदिवासी जमात काय करते, या प्राण्यांची, या विभागातील जे काही प्राणी आहेत जंगलातील, तर त्या प्राण्यांची शिकार करून आपली अन्नाची जी काही गरज आहे ही गरज भागवत असते. तर दिले बघा दाखवले चित्र, ही बुशमेन नावाची जी जमात आहे, ही आदिवासी जमात या कलहरी वाळवंटामधील विविध प्रकारच्या प्राण्यांची शिकार करून आपली अन्नाची गरज ही भागवत असलेली आपल्याला आढळते. त्यानंतर दुसरा घटक आपण सांगतो शिकेल की विषुवृत्तीय सेल्वा जंगले, जे सेल्वा जी जंगल आहेत, या जंगलामध्ये पिग्मी, बोरा, इंडियन याच्या दोन आदिवासी जमात आहेत. चित्र दाखवले बघा, ही पिग्मी जमात आहे आणि इथं जी दाखवली आहे ती ही बोरा इंडियन जमात आहे. तर या दोन्ही जमाती सुद्धा काय करतात, या वन्य प्राण्यांची शिकार करून आपली अन्नाची गरज ही भागवत असलेली आपल्याला आढळतात. त्यानंतर तिसरी जमात आहे आदिवासी जमात शिकार करणारी, ती म्हणजे टोंड्रा प्रदेशामध्ये असणारी एस्किमो जमात. इथं चित्र दाखवले आहे बघा, ध्रुवीय भाग आहे, बर्फाचित भाग आहे, मग त्या बर्फाचित भागामध्ये आढळणारे जे काही विविध प्रकारचे प्राणी, ते प्राणी शिकार करून ही लोक आपली उपजीविका भागवतात. आणि चौथा घटक आहे तो म्हणजे अंदमान निकोबार बेटावरती असणारी सेंटिनल आणि जरवा याच्या दोन जमाती आहेत. या दोन जमाती काय करतात, चित्र दाखवले बघा, ही सेंटिनल जमात आहे आणि जी दुसरी दाखवली जमात आहे ही जरवा जमात आहे. तर अशा पद्धतीने या जमाती काय करतात, या जंगली भागातील असलेले वन्य प्राणी आहेत, या वन्य प्राण्यांची शिकार करून काय करतात, आपली अन्नाची गरज ही काय करत असतात, ते भागवत असलेले आपणाला आढळतात. तर या पद्धतीने आपणाला प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, आणि प्राथमिक व्यवसायामध्ये येणारे जे व्यवसाय आहेत त्यापैकी हा जो पहिला व्यवसाय आहे, पहिली क्रिया आहे शिकार, याच्यानंतर आपण बाकीचे जे व्यवसाय तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे शेती आहे, खाणकाम आहे, लाकूडतोड आहे, वनसंकलन आहे, मासेमारी आहे, हे व्यवसाय आपण पुढे पाहणार आहोत. तर या प्राथमिक व्यवसायापैकी जो पहिला व्यवसाय आहे शिकार, हा शिकार व्यवसाय आपण या ठिकाणी आज पाहिलेला आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो, कोणी काही शंका आहे का, कोणी काही शंका आहे का, बोला, कोणाची शंका काय आहे का, बोला पटपट. आपलं जे तिसरं प्रकरण आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याच्या नोट्स आणि त्याच्यावरती आधारित स्वाध्याय जो आहे, हा स्वाध्याय तुम्हाला मी उद्याच्याला आपल्या ग्रुपवरती टाकतो. त्या नोट्स सर्वांनी लिहून काढायचे आहेत आणि जो दिलेला स्वाध्याय तो स्वाध्याय एका स्वतंत्र कागदावरती, आखीव कागदावरती, काय 2-3-4 कागद लागतील, तर त्या स्वतंत्र कागदावरती तो स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय लिहून काढायचा आहे. जेव्हा आपलं कॉलेज चालू होईल तेव्हाच तुमच्या सर्वांच्या त्या नोट्स आणि ते स्वाध्याय प्रत्येक प्रकरणावरती जे दिलेले स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय प्रत्येकाचे पाहिले जातील. लक्षात आलं, लक्षात आलं का सर्वांच्या, ओके, बंद करूया.